तुम्हाला आता हा पूर्ण माहोल बघून माहितीच पडलं असेल की आज आम्ही कुठे जाणार आहे, तर तुम्हाला असं सांगतो आम्ही कुठे जाणार आहे. तिथे जाणे वाले मॅच खेळणे. हां, तर आज आमची आहे ना कबड्डीची मॅच आहे, तर आम्ही आहे ना कुठे मलाड मलाड मलाडला चाललो आहे. तर आता तुम्हाला पूर्ण आमच्या मॅचचं दाखवतो आणि आता मलाडसाठी आम्ही निघणार आहेत, पण आता आम्ही जस्ट आता पाया पडू आणि सर्व करू, मग नंतर आम्ही इथून निघून जाऊ. चल तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा नीरज कोहली तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता आम्ही आमच्या क्लबमधून निघालो आहे आणि आता आम्ही कुठे मंदिरमध्ये चाललो आहे ना. हां, तर आम्ही आता मंदिरमध्ये चाललो आहे पाया पडायला. मग आम्ही तिकडून आहे ना गांधीनगरनी बस पकडणार आहेत आणि तिकडून डायरेक्ट मलाडसाठी बस पकडणार आहेत. मलाडला कुठली बस जातो? मलाड को कोणती बस जाते? 475. तर आम्ही तिकडून बस पकडू आणि डायरेक्ट मलाडला जाऊ आणि आमची मॅच आहे ना 7 वाजता. तर आता आम्ही लवकरच निघालो कारण की इथून किती टाईम लागतं आम्हाला एक्झॅक्टली काय माहिती नाही. सो आता तिकडे जाऊ आणि तेव्हाच माहिती पडेल. तर आता सध्या तर आम्ही मंदिरमध्ये भेटूया. सो बाय. तर इथे मंदिर तर बंद आहे आणि आम्ही बाहेरूनच पाय पडलो. तर चला गाईस, जायचं आता कुठे रे? मलाड. पहिला कुठे जाणार? इथे जाणार तू? गांधीनगरला. पहिला गांधीनगरला जाणार, मग तिथून मलाड सीधा मलाड. आणि आता तर आम्ही सर्व नर्वस आहेत कारण की काय बोलतात, मी आहे ना 2 वर्षाच्या नंतर चाललो आहे मॅचला आणि खूप नर्वस आहे. आणि ह्या टाईमाला आम्हाला खूप टफ होणार आहे कारण की आम्ही आमची प्रॅक्टिस आहे ना ती आम्ही ह्याच्यावर करतो, मॅटवर करतो. आणि आज मॅच आहे ना ती आहे ना मातीवर आहे, सो एकदम आम्हाला टफ होणार आहे. सो आता सर्व तिथे वरती थांबलेत, तर आता मी वरती जाऊ. तर आता आम्ही फायनली आहेत ना बसमध्ये बसलेलो आहेत आणि काय हां, तर आता आम्ही मलाडची तिकीट घेतलेली आहे. आता इकडून किती टाइम लागेल? 2 तास लागेल इथून तिकडे जायला. आणि आमची मॅच आहे 7 वाजता आणि मॅचचे जे काय बोलतात रुल्स आहेत ना ते असे आहेत की आपल्या किती वेटचं 52. हां, तर ना अंडर 52 वेटचे आहेत ना त्यांच्यासाठीच मॅच आहे. एजचा काही लिमिट नाही ना? एज लिमिट आहे. हां, एज लिमिट नाही, फक्त वेटवर आहे. सो आता आम्ही आहे ना काही लोकच आहेत, फक्त 7 जण आहेत मॅचमध्ये, तर ऑब्व्हियसली 7 जणच असणार आहे. तिकडे बघून आणि आता तिकडे वेट करतील ना तेव्हा सांगायला समजेल. तर 2-3 जण आहेत, ते लोकांचा वेट थोडासा जास्ती आहे. पण अगर तिकडे अगर ॲडजस्ट केला ना तर त्यांना घेऊ, जसं की तेजस आहे त्याचा वेट थोडा जास्ती आहे, अगर त्याला घेतला तर तो आमच्या संगीत घेऊन सो ते ठेवू. दाखव इथे दाखव. आणि कारण की मला ना खूप झोप आली कारण की मी ना सकाळी ना 5 वाजता उठलो कारण की माझे पेपर चालू होते आता. आणि हा आता असे गाणे ऐकतोय ना जे भंडारेमध्ये गाणे लागतात ना पूजाला, लाव जरा चालू कर गाणे ऐकू कुठला गाणं ऐका कुठला ऐकतोय. सो आता तुम्हाला ना कुठे मलाडला भेटतो. आता मला खूप झोप आली, तर आता थोडा रेस्ट करतो आणि आम्हाला मॅच पण खेळायची, तर मी खूप जमलेलो आणि माझी बरोबर झोप नाही झाली. मी फायनली कुठल्या वे हे नावच विसरतो मलाड ना. हा मलाडला पोहोचलेलो आहे आणि इथे आहे ना बिल्डिंग्स लय भारी भारी बिल्डिंग्सच एरिया आहे. आणि ना आता थोडा नर्वस फील करतोय, आमच्यासाठी प्लीज प्रेयर करा तेव्हापर्यंत मॅच संपलीच असेल ना रे. मी बोललो आमच्यासाठी प्रेयर करा तेव्हापर्यंत मॅच संपलीच असेल. आता करून ठेवा काय माहिती पूर्ण व्हिडिओच्या एंड पर्यंत आम्ही जितलेलो असेल घेऊन ते पण ट्रॉफी घेऊन. सो स्टे ट्यून्ड. आणि
ह्या व्हिडिओचा थोडा काय बोलतात काय बोलतात रे विसरलो, हां थोडा क्रेडिट आहे ना स्नेहाला जातो, कारण की आहे ना जो आता मी ब्लॉग शूट करतोय ना तो आहे ना स्नेहाच्या फोनमध्ये काढतोय, तर ह्याच्यामध्ये क्वालिटी एकदम भारी येते ना रे, क्वालिटी एक नंबर भावा, एक नंबर एक नंबर. सो आता आम्ही चाललोय, इथून किती लांब आहे, 5-10 मिनिटाचा रस्ता आहे इकडून, तर आम्ही इकडे पोचू. एक कितीचा मॅच आहे, 7 ना. आपण काय खायचं का आपला टिफिन जाऊन, गेल्या गेल्या टिफिन खाऊया, हां पहिलं वजन आम्ही चेक करून घेऊ की आमचं वजन किती आहे. 13 मॅच आहे, हां 52च्या अंडर लोकांचे, जे 52च्या अंडर आहेत ना त्यांच्यासाठी मॅच आहे. 13 कितना आहे, 54 आहे, म्हणजे 2 किलो जास्त आहे, तेजसचा पण तेवढंच आहे. तर आम्ही कुठे पण खेळू शकतो, तर आता डायरेक्ट मॅचमध्ये भेटूया. आणि हा नाही खेळणार आहे, कारण की आता वजन इतकं आहे ना, वजन आणि हाईट याला घेणारच नाही. तर हा हा आहे ना कॅमेरा सांभाळणार आहे, जेव्हा आम्ही मॅच खेळू ना तो हा कॅमेरा सांभाळणार आहे. माझी माझ्या असिस्टंट माझी बॉडी नाही दिसत पण माझी थाईज आहे. तर आम्ही जिथे आता उभे आहेत ना, तिथे समोरच आहे ना एक आहे ना स्नॅक्स स्टोर आहे, माऊली स्नॅक्स. आणि आम्हाला इथून आता अप्पापाडा जागा आहे, एक अप्पापाडा तिकडे जायचं आहे. आणि आता आमच्या संख्येत टोटल 12 आहेत. सो आता आम्ही रिक्षा करणार आहे तिकडून, आणि इकडून रिक्षाचे किती 15 रुपये घेतात, म्हणजे याचं काय बोलतात शेअरिंगमध्ये 15 रुपये. सो आम्ही आता इथून जाणार. आणि आहे ना ह्या फोनमध्ये आहे ना एक आहे ना असा फीचर आहे ना, ब्लॉगिंग मोड असतो ना तसं आहे, माझ्या फोनमध्ये नाही तसं फीचर, सॅमसंगचंच आहे माझा आणि स्नेहाचा, पण ना काय बोलतात ह्याच्यामध्ये तो मोड आहे असं. हे बघा आता मी येतो आहे ना बोलताना पण असं डायरेक्टली कॅश शकतो, हे बघा असं ह्याच्यामध्ये हा फीचर चांगला आहे. अप्पापाडा जाणार आहे आम्ही आता. आर यू रेडी फॉर अप्पापाडा? हा आमचा रिक्षावाला. इथे ना इतका मोठा मार्केट आहे ना, खूप मोठा मार्केट आहे बघा, तुम्ही बघा मार्केट भेटेल. रिषभ नाही पांडे, तो रिषभ पांडे हो, सरनेम पांडे. हा नाम पांडे नाही रे, उसका सरनेम पांडे. हे बघा किती मोठा मार्केट आहे, हे बघा शिवाजी महाराज काय रे. तर आम्ही आता फायनली इथे पोचलेलो आहे, आणि आज आहे ना तेजस भाऊचा बड्डे, तेरे को अभी पता चला. लिटरली 8-9 दिवस झाले मी एक व्लॉग पण अपलोड नाही केलं, कारण की आहे ना माझ्या फोनमध्ये तर माझा फोन नाही, तर मला दुसऱ्या फोनमध्ये बनवायला बिलकुल नाही मजा येत. हा फोन भेटला आहे ह्याच्यामध्ये जरा मजा येते, कारण की ह्याच्यामध्ये एक तर तो एक व्लॉगिंग मोड आहे आणि ह्याची थोडी क्वालिटी जरा चांगली आहे. आणि हा व्लॉग मी आता शूट करतो ना, हा डायरेक्ट मी आहे ना नेक्स्ट डे अपलोड करेन, कारण की एक पण व्लॉग अपलोड नाही केला, लिटरली 9 दिवस झाले माहिती आहे. आणि चांगलं पण नाही वाटत, 8 दिवस माझे फ्रेंड्स बोलतात मी लवकर व्हिडिओ अपलोड करणे तर अनसबस्क्राईब करेल. तर आता आम्ही जिथे आलोय ना ते स्कूलच्या आतमध्ये आहे मॅच, आणि आज आमच्या ह्या भावाचा बड्डे आहे ना, स्वपी जो आहे ना स्वपी जोनचा मेंबर आहे, ऍक्टर आहे व्हायची ऍक्टिव्हिटी. स्वपी जोन एकदा सर्च करून बघा युट्यूबवर, तू खूप सारे तू हर व्हिडिओ मध्ये ऍक्टर आहे कुठला. आता तुम्हाला आहे ना तो मैदान दाखवतो, सिंगल मैदान आहे पण मस्त आहे. हा सिंगल मैदान आहे आणि इथे आमची मॅच होणार आहे. हे आपला टायमिंग काय, 7:30 आणि पूर्ण स्कूल टाईप वाटतंय. सो आता आम्ही इथे चेंज झालेलो आहेत, आम्ही आमचे क्लोथ चेंज केलेले आहेत. सर्व आता वॉर्म अप करत आहेत. ए बड्डे बॉय तुला वाटतं तुला खेळायला भेटेल, तुला खेळायला भेटेल. ही सो बिझी नाव सगळे, आता एकदम. हा तुमचा नीरज कोहली आहे,
बाहर शिकवण आहे. आम्ही थोडे नर्वस आहेत कारण की आहे ना आम्ही आहे ना खूप वर्षानंतर आम्ही मॅच खेळणार आहे आणि ते पण आहे ना आमची प्रॅक्टिस तर मेनली मॅटवर होते पण आहे ना आता आम्हाला डायरेक्टली जाऊन आहे ना मातीवर खेळायचं जो थोडा बोलतात ना टफ आहे आमच्यासाठी. आता सगळे इथं बॉडी बिल्ड दाखवतात आपण बाबा बॉडी बिल्ड दाखवते सगळे मी ना दाखवू शकत मी बघा नीरज कोहली बघा नीरज कोहली तुमचा मी दाखवले अरे मी दाखवले सगळे मी दाखवले आपली कशी आहे वन मॅन पॉवर आहे बघा काय करू तर आम्ही आमचा मॅच खेळून झालेलं आहे आणि आम्ही आता आहे ना कुठे कांजूरमार्गला आलेलो आहे आमच्या होम टाऊन पण ना सीन असं झालंय आम्ही ना मॅच हारलो किती 6 पॉईंट आहे ना हां 6 पॉईंटने आम्ही मॅच हारलो. तर आता मी दमलेलो आहे आणि आता मी ब्लॉग हा इथे सेंड करणार आहे तर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करा मित्रांनो.